नमस्कार प्रेक्षक हो, स्वागत फुटबॉलच्या या कार्निवल मध्ये। फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये आज पोर्तुगालच्या टीम साठी करोया मरोचा मुकाबला आहे। तर लियोनेल मेसीची जादू फुटबॉल प्रेमींना पुन्हा पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे फुटबॉल लिजेंड डिएगो मॅराडोनाच्या हँड ऑफ गॉडला आज 28 वर्ष पूर्ण झाली आहेत। पाहूयात याच आणि फुटबॉल वर्ल्ड कप मधल्या इतरही महत्वाच्या बातम्या फुटबॉल कार्निवल या विशेष कार्यक्रमात। फिफा वर्ल्ड कप मध्ये आज पोर्तुगाल आणि अमेरिकेच्या दरम्यान लढत रंगतीय। ग्रुप जी मध्ये तळाला असलेल्या पोर्तुगालला विजयाची गरज आहे। अमेरिका दुसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। दरम्यान दोन्ही टीम्सना दुखापतींनी घेरलंय। आव्हानात्मक वातावरणामध्ये हा मुकाबला रंगणार आहे। पाहूया जर्मनी विरुद्ध आतापर्यंतच्या वर्ल्ड कप मधील सर्वाधिक मोठा पराभव स्वीकारणाऱ्या पोर्तुगालला आता अमेरिकेला रोखण्याचं आव्हान असणार आहे। पोर्तुगालचा स्टार प्लेअर ख्रिस्टियानो रोनाल्डोची जर्मनी विरुद्ध काहीही जादू चालली नाही। त्याला अजूनही दुखापतींचा विळखा असल्यानं त्याचा जलवा पाहायला मिळण्याची शक्यता कमीच दिसतीये। रोनाल्डो बरोबरच पोर्तुगालचे इतर काही प्लेअर दुखापतींनी त्रस्त आहेत। फॅबिओ कॅन्ट्रोला दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकावं लागलाय। गोलकीपर रुई पॅट्रिकियो आणि स्ट्रायकर हुगो अल्मेडा दुखापतींनी हैराण असून त्यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे। तर पहिल्या मॅचमध्ये मुलरला डोक्यानं टक्कर दिल्यामुळे रेड कार्ड मिळालेल्या सेंटर डिफेंडर पेपेला अमेरिकेविरुद्धची मॅच खेळता येणार नाही। एकूणच काय तर महत्वाच्या मोहऱ्यांशिवाय किंवा जखमी सैनिकांबरोबरच पोर्तुगालला रणांगणावर उतरावं लागणार आहे। अमेरिकेबाबत बोलायचं झालं तर अमेरिकेनं घानाला 2-1 पराभूत करत स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे। याशिवाय 2002 वर्ल्ड कप मध्ये पोर्तुगालला पराभवाचा धक्काही अमेरिकेनं दिला होता, त्यामुळे अमेरिकेचा आत्मविश्वास उंचावलेला असेल। मात्र अमेरिका टीमही दुखापतींनी त्रस्त आहे। दुखापतग्रस्त स्ट्रायकर जोजी अल्टिडोरशिवाय अमेरिकेला मैदानावर उतरावं लागणार आहे। त्याच्या जागी एरॉन जोहान्सन किंवा ख्रिस गोंडोलोवस्कीला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। सलग 3 वर्ल्ड कपमध्ये गोल करण्याची किमया करणाऱ्या क्लिंट डेम्सेवरच अमेरिकेच्या आशा एकवटल्या आहेत। आता पोर्तुगाल दुखापतीमधून सावरून पहिल्या विजयाची नोंद करतं की पुन्हा एकदा 2002 इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात अमेरिका यशस्वी ठरतं याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आणि आपल्याबरोबर ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत सर आहेत। संत सरांकडे आपण जाऊयात। संत सर, स्वागत या चर्चेमध्ये। पोर्तुगाल आणि अमेरिका, तुमची पसंती कोणाला? आता महासत्ता अमेरिका आहे, पण फुटबॉल मधली नव्हे, ती महासत्ता आहे, ती वेगळ्या अर्थाने महासत्ता आहे। पण मला असं वाटतं पोर्तुगाल जर क्रिस्टियानो रोनाल्डोला सूर सापडला तर दुखावा जर पूर्णपणे 100% बाहेर आला असेल तर मला असं वाटतं काही चमत्कार करून दाखवला। बघा, मेसीने चमत्कार करून दाखवला आहे, आज आपल्याला बघितलं क्लोजीने चमत्कार करून दाखवला आहे। ते अनुभवी खेळू आहेत, चांगली कामगिरी करतायत, आणि ह्यांनी जर गोल केला, क्रिस्टियानो रोनाल्डोने जर गोल करू शकला तो, तर मला असं वाटतं पोर्तुगालचं पारडं भारी आहे। पण इतिहास थोडासा पोर्तुगालच्या बाजूने नाही आहे हे दिसतं आपल्याला, स्पष्ट आहे ते। पण बघायचं काय होतं ते। पण मला असं वाटतं, मला स्वतःला विचारलं तर मला असं वाटतं की पोर्तुगाल बहुतेक अमेरिकेला नमू शकेल। पोर्तुगालला तितकी तुम्ही पसंती देताय सर, पण तसं जर बघितलं आपण दोन्ही टीम्स मधल्या खेळाडूंना दुखापतींनी ग्रासलेले, या सगळ्या दुखापतींकडे जर आपण बघितलं ती तुल्यबळ दोघं लढती किंवा हा खेळाडू आजचा फारसा खेळू शकणार नाही, ते कसं वाटतंय तुम्हाला? नाही, पण एखादा मोठा खेळाडू ना जरी 75% फिट असला ना तर त्याने तो परिणामकारक अशी भूमिका बजावू शकतो। म्हणजे आपण विजयाला साजेशी भूमिका तो बजावू शकत, एकच गोल केला किंवा 2 गोल केले तरी तो संघ जिंकू शकतो, आघाडी घेऊ शकतो। तर तसं काय क्रिस्टियानो रोनाल्डो केलं तर मला असं वाटतं की काय ते चमत्कार घडू शकेल। कारण रोनाल्डो हा या जगात आजच्या फुटबॉल विश्वातला सगळ्यात श्रीमंत असा खेळाडू आहे। CR7 या ना तो नेहमी 7 दर्जा घालतो आणि त्या नावाने तो ओळखला जातो आणि तो नेहमीच काहीतरी करतो। पण दुर्दैवानं झालं काय, त्यानं इतरत्र सगळं केलं आहे, त्याच्या संघासाठी त्याच्या देशासाठी तो काही करू शकेल नाही। तर आपण अपेक्षा करूया की आता देशासाठी काहीतरी खेळतो, मात्र देशासाठी चांगले पैसा आहे इथे काय आहे, इथे फार पथक आहे का कर्नाटक आहे, पण आपण अपेक्षा करूया की तो खेळेल आणि चांगली कामगिरी करेल। डार्क हाऊस मानल्या जाणाऱ्या बेल्जियमच्या मॅचची ट्रीट आज फुटबॉल प्रेमींना मिळतीये। बेल्जियम आणि रशियामध्ये आज मुकाबला होत आहे। पहिली मॅच जिंकलेल्या बेल्जियमनं रशियाविरुद्ध विजय मिळवल्यास नॉकआउटमध्ये त्यांना प्रवेश मिळेल। तर अल्जेरियाविरुद्ध पहिली मॅच ड्रॉ केलेल्या रशियाला
या विजयाची आवश्यकता आहे. बेल्जियमचा कॅप्टन आणि डिफेंडर विन्सेंट कोंपनी दुखापतग्रस्त आहे, त्याला नॉकआउट राऊंडपूर्वी विश्रांती देण्याची शक्यता. आणि चर्चेपूर्वी पुन्हा एकदा आज आपण कुणाकुणामध्ये लढती रंगणार आहेत एक नजर टाकू. खरंतर फुटबॉल प्रेमींना अगदी लढती पाठ आहेत सगळ्या, पण पाहूयात आपण नेमकी आज लढत कुणाची कुठे कशी आहे. रियो दि जेनेरोला 9:30 रशिया आणि बेल्जियम. साडेबारा वाजता पोर्टो अलेग्रेला दक्षिण कोरिया आणि अल्जेरिया यांच्यात लढत. आणि पहाटे 3:30 मनाउसला पोर्तुगाल आणि अमेरिका ही बहुचर्चित लढत. आणि पुन्हा जाऊया संत सरांकडे. संत सर, बेल्जियमची टीम डार्क हॉर्स वाटते का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल्जियमला तसं फारसं टेन्शन नाही आहे, त्यामुळे ते खेळाडू मोकळ्या मनानं खेळतील का, अगदी दडपण नसताना खेळतील का? रशिया आणि बेल्जियम जर आपण बघितलं तर रशियाला थोडंसं दडपण आहे, पण बेल्जियमला अगदी एकदम छान, काही टेन्शन नाही. आज काय वाटतं? आणि बेल्जियमकडे बघा, आता सगळेच एक डार्क हॉर्स म्हणून बघायला लागले की हा संघ 2002 नंतर काही फारसं त्यांनी केलेलं नाही आहे, पण या मार्क विल्मॉटमुळे खूप मोठा फरक पडला आहे. विल्मॉट हा धोरणी आहे, अतिशय मुत्सद्दी आहे, तो सेनेटरही होता, राजकारणात तो चांगला त्यांनी कामगिरी केलेली आहे, आणि तो खेळाडू म्हणून आणि एक डोकेबाज असा प्रशिक्षक किंवा मॅनेजर याला त्यांनी चांगली भूमिका पार पाडली. आपण बघितलं असेल गेल्या सामन्यात त्यांनी 2 बदली खेळाडू आणले, त्या दोघांनी गोल केले आणि 1 गोलनं मागे पडलेल्या या बेल्जियमनं तो सामना बघता बघता 2-1 असा जिंकला. म्हणजे 1-0 असे पिछाडी आणि 2-1 असा विजय. हे केलं कोणी? हे विल्मॉटने केलं, कारण त्याला त्याला डोकं आहे. म्हणजे तो प्रत्यक्ष तो खेळत नाही, तो पूर्वी खेळायचा, तर काय फार मोठा फुटबॉलपटू असं नाही, पण असं नाही की मोठा फुटबॉलपटू चांगला प्रशिक्षक होतो असं नाही, तर त्यांना चांगली कामगिरी केली. आणि बेल्जियमकडून आपण अपेक्षा करूया की ते हा सामना जिंकतील आणि डार्क हॉर्स म्हणून नाव घेतलं तर त्याला ते पात्र ठरतील आणि कदाचित पुढच्या फेरीत प्रवेश मिळतील. विल्मॉटची रणनीती सर पहिल्या या आधीच्या मॅचमध्ये यशस्वी ठरली होती, पुन्हा आजच्या मॅचमध्ये काय नेमकी रणनीती यशस्वी ठरते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, पुन्हा ही रणनीती यशस्वी ठरेल असं वाटतं? नाही, ठरू शकेल, कारण तो विल्मॉटचं हुशार, त्याने बघितलंच रशियन खेळाडू कसं, कारण त्याला आता तो त्या जिद्दीनं भेटून उठला आहे. तो काय म्हणतो माहिती ना की मला बेल्जियमला जिंकून द्यायचं आहे की नाही, पुढच्या फेरीत तर न्यायचंच आहे, तर त्या दिवशी त्यानं खूप प्रयत्न केलेत. तो व्हिडिओ टेप्स बघतोय, तो खेळाडूंचा अंदाज घेतोय, खेळाडूंचं चरित्र वाचतोय, काय काय करतोय, त्याचं जर आपण मार्क विल्मॉटचं आपण हे बघितलं, बायोडाटा बघितलं, तर आपल्याला कळेल की विल्मॉट किती धूर्त धोरणी आणि मुत्सद्दी खेळाडू आहे. मग मला की सेनेटर होता तो, म्हणजे बेल्जियमचा सेनेटर होता, म्हणजे त्यात काहीतरी आहे, तो असा आंडूपांडू नाही आहे, तो आहे हुशार आहे, तिथपर्यंत तो गेला आहे, पण तिथून तो पुन्हा इथे आला का की आपल्या संघाला एक विश्वचषक विजेतेपद मिळून द्यायचं किंवा चांगली कामगिरी करायची, या ईर्ष्येनं तो भेटून उठला आहे. आणि मला असं वाटतं तो तीच जी ईर्ष्या आहे ती आपल्या खेळाडू आपल्या सहकार्यात भरवेल आणि एक चांगली उठावदार कामगिरी आपल्याला बघायला मिळेल. लिओनेल मेसीनं इंजुरी टाईममध्ये शानदार गोल करत अर्जेंटिनाला इराण विरोधात 1-0 विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच अर्जेंटिनानं नॉकआउटमध्ये धडक मारली. कमकुवत मानल्या जाणाऱ्या इराणनं दिग्गज अर्जेंटिनाविरुद्ध जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत मेसीला अखेरपर्यंत गोल करण्यापासून धडपडत ठेवलं. पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सने अनेकदा प्रयत्न करूनही गोल झाला नाही. सेकंड हाफमध्ये अर्जेंटिनानं आक्रमक खेळ केला आणि काही अटॅकही केले, मात्र इराणचा गोलकीपर हगहगीनं शानदार गोलकीपिंग केली. अखेर मेसीनं जवळपास 20 मीटर दूरवरून गोल करत आपल्याला सर्वोत्तम प्लेअर का म्हणतात याचं दर्शन घडवलं. चंद्रशेखर संत सर आपल्याबरोबर, संत सरांकडे जाऊयात पुन्हा. तितकीच वाहवा व्हायला हवी, प्रश्नच नाही. अखेर मेसीनं विजय मिळवून दिला असला तरी कसं वर्णन करायला सामना नाही. या स्पर्धेचं, या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य आहे की ज्यांच्याकडे आपण अपेक्षा नसते, कोस्टारिका काय, कोलंबिया काय किंवा इराण काय, यांच्याकडे अपेक्षा नव्हती, पण त्यांनी जो काही तडफेनं खेळ केला ना त्याचं कौतुक करावं, थोडं थोडं किती कौतुक करावं की त्यांची पाठ थुपवावी. आणि आता मोठा फरक जो असा ना की हा बलाढ्य संघ आणि हा कमकुवत संघ, हा अतिशय बलवान संघ आणि अतिशय दुबळा हा संघ, असा आता भेद राहिलेला नाही आहे. प्रत्येक संघ चांगली कामगिरी करत असतो आणि इराणचं कौतुक यासाठी आहे की त्यांनी अतिशय चांगला खेळ केला. 90 मिनिटं म्हणजे पूर्ण जी 90 मिनिटं झाली, इंजरी टाईम का दिला गेला, कारण काही मध्ये वेळ जातो, तर त्यामुळे तो इंजरी टाईम दिला जातो. आणि त्या इंजरी टाईममध्ये शेवटी मेसीनं गोल केला. मेसीचा गोलचं कौतुक आहेच, पण इराणचं कौतुक करावं लागेल की तोपर्यंत त्यांनी थोपून ठेवलं होतं, रोखून ठेवलं होतं. आणि कोणाला? तर माझी जगजेते अर्जेंटिना. आणि कोणाला साक्षी ना, तर मॅराडोना सतत ती मॅच बघत होता. मॅराडोना मागची मॅच बघता आली नव्हती, कारण तिथे काही अकॅडमीचे प्रॉब्लेम आले, तो प्रेस बॉक्समध्ये जाऊ शकला नाही, तर स्वतः तक्रार केली आहे. पण आता ह्या वेळेला तसं काय
झालं नाही, तो होता तिकडे आणि त्याच्या साक्षीनं मेसीनं गोल केला, संघाला विजय मिळवून दिला आणि एवढंच नव्हे तर अर्जेंटिना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला, म्हणजे प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय, मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी मिळवलाय आणि असं म्हणतात यंदाच्या वर्षी अर्जेंटिनाला विश्वविजेतेला गवसणी घालायची मोठी संधी आहे. तर बघायचं काय होतं, पण मेसीनं आपली जागा दाखवून दिली. मात्र इराणचं कौतुक करावं लागेल आणि विशेषतः इराणचा अश्कान देशगा हा जो खेळाडू होता ना, त्यानं अतिशय चांगली कामगिरी केली, त्यानं जे काही केलं ना त्याला तोड नाही आणि शेवटी मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला पुरस्कार त्याला देण्यात आला, याचं मला फार बरं वाटतं की एखाद्या दुबळ्या संघाला किंवा कमकुवत म्हणतो आपण की तो संघ फारसा नावाजलेला नाही अशा संघातल्या खेळाडूनं पराजित झाल्यानंतर सुद्धा त्याला जर त्याचं कौतुक झालं पटकावणं तर राहिला आणि याच्यापेक्षा काय हवं, कारण 90 मिनिटं बघा अगदी तडफेने खेळ केला, शेवटी इंजरी टाईममध्ये मेसीनं गोल केला आणि त्या गोलच्याच जोरावर शेवटी अर्जेंटिनानं पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. तिकडे मेसीलाही सर्वोत्तम खेळाडू का म्हणतात ते त्यांना दाखवून दिलं. जर्मनीसारख्या बलाढ्य टीमला बरोबरीत रोखण्याची किमया घानाच्या टीमनं केली आहे. जर्मनी आणि घाना दरम्यानची मॅच 2-2 ड्रॉ झाली. जर्मनीनं वर्ल्ड कपच्या लीग ग्राउंडमध्ये दुसरी मॅच न जिंकण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे, तर घाना टीमची कामगिरी कौतुकास्पद ठरतीय. आपण बोलूयात पुन्हा संत सरांशी. संत सर, आपण म्हणाला तसंच होतं की ज्या देशांकडून अपेक्षा नाही आहे ते देश चांगला खेळ करतात. घानानं बलाढ्य जर्मनीला असं बरोबरीत रोखण्याचं काम, आपण आता म्हणलं की जर्मनीला घानानं रोखलं असं नाहीये, घानाला जर्मनीनं रोखलं असं म्हणावं लागेल, कारण घाना पुढे होतं, शेवटी जर्मनीने गोल केला. आज मिरोस्लाव क्लोजे जो अतिशय अनुभवी खेळाडू, चौथ्याचा विश्वचषक आहे, 36 वर्षाचा खेळाडू आहे, मूळचा पोलंडचा, पण आला तो जर्मनीमध्ये, ते स्थायिक झाला आणि त्याला परत पोलंडचे खेळाडू बोलावं लागले की आमच्यातर्फे खेळ, तो म्हणा नाही आता मी जर्मन पासपोर्ट होल्डर आहे तर मी जर्मनीतर्फे खेळणार. तर हे त्याने एक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्या मला असं वाटतं की जे काय झालं त्याला तोड नाही, एक अतिशय अनुभवी खेळाडू त्याला आणि शेवटी त्याने 15वा गोल केला, म्हणजे ब्राझीलियन रोनाल्डो आहे ना, त्यांना विश्वचषक स्पर्धेत 15 गोल केलेत, त्या विक्रमाशी त्यांनी बरोबर केली आणि काय हवं तर विक्रम मागे टाकू शकेल, म्हणजे की थोर खेळाडू आहे, अर्थात आपण रोनाल्डो रोनाल्डो आहे आणि हा क्लोजे ही खरी गोष्ट आहे, पण त्यांना आपलं दाखवून दिली, आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि प्रशिक्षकांचा जर विश्वास दाखवला होता शेवटच्या काही मिनिटात त्याला खेळवलं, त्याने आल्या गोल केला आणि संघाला बरोबरी सावून दिली. म्हणजे झालं काय की घानाला जर्मनीनं रोखलं, जर्मनीने घानाला रोखलं असं उलटं नाही म्हणत आहेत, तर घानाची जर्मनीने बरोबर केली आणि सामना बरोबरीत सोडवला. June 1986 वर्ल्ड कप मध्ये मॅराडोनाच्या हँड ऑफ गॉड मुळे अर्जेंटिनानं इंग्लिश टीमवर 2-1 विजय मिळवला होता. मॅराडोनाच्या याच हँड ऑफ गॉडला आज 28 वर्ष पूर्ण झाले. फुटबॉल जगतामध्ये अर्जेंटिना इन लिजेंडरी फुटबॉलर मॅराडोनाचा हा वादग्रस्त गोल आजही फुटबॉल प्रेमी विसरू शकलेले नाहीत. मॅराडोनानं गोलपोस्टमध्ये बॉल धाडण्यासाठी आपल्या डाव्या हाताचा वापर केला होता. याच वादग्रस्त गोलमुळे अर्जेंटिनानं इंग्लिश टीमला पराभूत करत 1986 वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठली आणि यानंतर अर्जेंटिनानं 86 वर्ल्ड कप वर देखील आपलं नाव कोरलं होतं. आणि चंद्रशेखर संत सर आपल्यावर, संत सर हा गोल झाला तेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करत होतात आणि या टीमच्या विजयाबद्दल, अर्जेंटिनाच्या विजयाबद्दल तुमचा चेहरा सांगतोय की तुमच्या मनात त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्यात, तुमच्याकडून ऐकायचंय. नाही खरं, म्हणजे अर्जेंटिनाच्या विजयात मॅराडोनाचा हात किती मोठा होता हे आपल्या अचानक अर्थार्थी हात किती त्यानं म्हणजे सुदैवाचा साथ मिळाली, पण प्रयत्नशील मॅराडोना होता आणि तो तिथे थांबल्यानंतर त्याने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली आणि मॅराडोना. आता तुम्ही परवाच एकाने विचारलं होतं की आता काय वाटतं तुझं 22 जून आता आणि 28 वर्ष पूर्ण झाले तर काय वाटतं, तर नको ते आठवणी, प्लीज डोंट गो इन डिटेल्स इन दोज मेमोरीज, कारण त्याला माहिती आहे की आपण चूक केली आहे, पण तो सुटून गेला होता. का? कारण त्याला टेक्नॉलॉजी नव्हती. आता त्याने टेक्नॉलॉजी आणली, आता त्या टेक्नॉलॉजीचा कसा वापर होतो आपण कळेलच, अगदी. पण मॅराडोनाने त्याचा फायदा बरोबर उठवला. तो खरं म्हणजे फुटबॉल म्हणजे कसा असतो, पायाने खेळण्याचा खेळ असतो, पण हात चलाकी ज्याला म्हणतात ना ती मॅराडोनने करून दाखवली आणि त्या हात चलाकी जरावर मोठा हात त्याचा होता आणि अर्जेंटिनानं तो सामना वर्ल्ड कपवर हात मारला असं म्हणता येईल, प्रश्नच नाही. हात मारला, डल्ला मारला, काही म्हणा तुम्ही, पण त्याने दाखवून दिलं की मी म्हणजे एखादा खेळाडू काय करू शकतो, मोठा खेळाडू, प्रश्नच नाही. त्याने जिद्द होती, जिगर होती, त्याची झुंजार वृत्ती बघण्यासारखी होती, लढाऊ बाणा त्याचा वाखण्यासारखा आहे आणि आता तो आहे तो पत्रकाराच्या भूमिकेत. म्हणजे आता जर कोणी असं केलं तर त्याच्यावर खरमरीत लेख लिहिल की हे काय चाललंय, कुठे गेले तुम्ही स्पोर्ट्समन स्पिरिट, आता तो म्हणेल, पण त्यावेळेला त्यांना ते करून टाकलं होतं. सर, काय नेमकी त्या दिवशी तो गोल झाला त्यावेळेला काय वर्तमानपत्रांमधून चर्चा झाली होती किंवा काय देश सगळ्या जगभरातून काय यावरती चर्चा झाली? सगळीकडे थोडी नाराजी होती, कारण शेवटी काय
असं करू नये. खेळाडूकडून अपेक्षा काय असते की त्यांना स्पोर्ट्समन स्पिरिट दाखव, स्पोर्ट्समनना स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचं दाखवायचं कोणी, काय एखादा नेता दाखवणार का, नाही दाखवणार. प्रोडिशन दाखवणार का, नाही दाखवणार. दाखवणार कोण, तर अपेक्षा असते स्पोर्ट्समन दाखवावं, पण ते मॅडम दाखवलं नाही याची मला असं वाटतं की रुखरुख लागली. पण अर्जेंटिनाचे प्रेक्षक अर्जेंटिनानं त्याला डोक्यावर घेतलं आणि आज जगातला पेले पाठोपाठचा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात कलाकार कलावंत खेळाडू कोण, तर मॅराडोना, याचाच उल्लेख केला जातो. आणि मॅराडोना जेव्हा इथे आता नुकताच कलकत्ता येऊन गेला तेव्हाला कलकत्ता झुंडीच्या झुंडी लागल्या होत्या त्या मॅराडोनाला बघण्यासाठी, त्याचा खेळ बघण्यासाठी, आणि स्टेडियम हाऊसफुल होतं. म्हणजे जादू आहे तो, चमत्कार आहे तो कोणी विसरू शकत नाही. नक्कीच संत सर, आपण या सगळ्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्यात, खूप खूप धन्यवाद. आज आपण थांबतोय इथेच आणि दररोज या फुटबॉल वर्ल्ड कपच्या सगळ्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत राहा झी 24 तास. आज इथेच थांबतोय, ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.